सर्वसामान्यांना विविध आजारांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी केंद्र सरकारने नुकतीच आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे संपूर्ण जगासमोर एक रोल मॉडेल असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथील रोबोटिक सांधेरूपण शस्त्रक्रिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, पी एस करमळकर उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात अनेक नवीन बदल होत आहेत, त्याला आता रोबोटची जोड आल्याने अचूक कमी वेळात निदान करता आल्याने रुग्णांनाही याचा फायदा होतोय. यामुळे रुग्णांचा अतिरिक्त खर्चही कमी होण्यास मदत होते. केंद्र सरकारने देशात पहिल्यांदाच आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. यामध्ये देशातील 10 कोटी मध्यमवर्गीय लोकांना याचा फायदा होणार असून विनामूल्य ही सेवा चांगल्या हॉस्पिटलमधनं मिळणार आहे असं मत प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. आयुष्यमान भारत या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आयुष्यमान भारत म्हणजे देशातल्या 50 कोटी लोकांना म्हणजे 10 कोटी परिवारांना त्यांना आता कार्ड या महिन्यात सगळ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र त्यात शेवट जॉईन झालाय, त्यामुळे मी आता शाश्वतच्या डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही सुद्धा तुमचा ओपन ऑनलाईनवर अर्ज भरा, तुम्ही सुद्धा त्या पॅनल व्हा, म्हणजे लोकांना चांगली चांगली हॉस्पिटल उपलब्ध होऊ शकतील. आणि ती झाली तर मग सगळ्या प्रकारचे विकार कुठलाही झाला तर त्या मध्यम लोअर मिडल क्लास आणि गरीब माणूस या 10 कोटी परिवारांना ही सुरुवात आहे. 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार निःशुल्क होईल, त्याचे पैसे त्यांनी भरायचे नाही, गव्हर्नमेंटनी भरणार.